व्यासपीठावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, जरा खाली बसा, जरा खाली बसा। खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय शंकरदादा पाटील, दिनकरदादा पाटील, अविकाका, अनिताताई सगरे, व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित असलेले मला असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे सर्व जीवाभावाचे तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आपल्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघितल्यानंतर, तरुणांचा प्रचंड उत्साह बघितल्यानंतर, आदरणीय ताईंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। खरं तर आपण दिलेल्या प्रमाणे आबांचे आम्ही सर्व कुटुंबीय भारावून गेलेलो आहे। स्वर्गीय आबा गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला प्रेम दिलेलं आहे, खरं तर आबांच्या पश्चात आपण दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावरती आणि आपण दिलेल्या प्रेमाच्या शिजोरीवरती हा पक्ष ताकदीने टिकून आहे। खरं तर मान्यवरांना यायला थोडासा उशीर झालाय, त्यांची भाषणं ऐकायला हव्यात, त्यांना थोडस सविस्तर बोलायचं आहे। मी फार काही बोलत नाही, प्रमुख मुद्द्यांना मी हात घालतोय। जयंत पाटील साहेब, आमची तुम्हाला एक विनंती आहे, आदरणीय आबा असताना कौटमंकाच्या ग्राउंडवरती पोलीस भरती, आर्मी भरतीवरती या पुढच्या काळात तुमच्या प्रयत्नाने आम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती मिळाली पाहिजे। कोल्हे साहेब, आपण शिरूर मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तिथल्या बैलगाडा शर्यतींबद्दल आपण अनेक वेळेस मत व्यक्त केलेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या भागात सुद्धा बैलगाडीवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, आमच्या भागात सुद्धा बैलगाडीच्या शर्यती चालू झाल्या पाहिजेत। इथल्या तरुणांच्या भवितव्यासाठी, इथल्या रोजगारासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, इथल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्ता असो नसो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे हे सांगण्यासाठी आज मी इथे उभारलेलो आहे। आज फार काही न बोलता आपण ज्या पद्धतीनं आजपर्यंत आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, ज्या पद्धतीनं आम्हाला प्रेम दिलेलं आहे, तसंच प्रेम आणि आशीर्वाद या पुढच्या काळात सुद्धा आमच्याबरोबर राहील आणि आम्हाला काम करण्याची प्रेरणा देईल अशी अपेक्षा केल्याबद्दल खात्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो।
आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर महाकाय साहेब.